गुड इवनिंग आय एस एस्पिरंट्स. आत्ता मी बोलण्यासाठी जो विषय निवडला आहे तो NCERTचं महत्त्व काय. तर मी पुण्यात अभ्यास करत होतो आणि मला ऑलमोस्ट एक दोन वर्ष झाली होती. माझा क्लाससुद्धा कम्प्लीट झाला होता. माझी 1 इयरची बॅच संपली होती आणि 2 वर्ष मला ऑलमोस्ट एक झाली होती. माझा ज्युनियर माझ्याकडे आला आणि बोलला, सर जर मी NCERT स्किप केली आणि टाईम वाचवण्यासाठी जर मी डायरेक्ट रेफरन्स बुकला हात घातला तर ते फिजिबल आहे का की मला NCERT वाचावीच लागेल. मी त्याला स्पष्टपणे एक उत्तर दिलं, तुला UPSC क्रॅक करायची इच्छा आहे का? तो बोलला हो. मी बोललो मग तुला NCERT वाचावीच लागेल. तुला जर फक्त नॉलेज गेन करायचं आहे BA MA वाल्यांसारखं तर तू डायरेक्ट रेफरन्स बुकचा आसरा घेऊ शकतोस, पण जर तुला UPSC क्रॅक करायचं तुला NCERT वाचावीच लागणार आहे. असं का? NCERTचं एवढं महत्त्व काय? सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या की UPSC ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, बरोबर? गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त फोकस ठेवावं लागणार आहे गव्हर्नमेंटच्या सोर्सेसवरती. गव्हर्नमेंटचा सगळ्यात बेसिक सोर्स काय आहे? तो म्हणजे त्यांची जे आपण ज्याला मराठीमध्ये शालेय पुस्तकं बोलतो, एज्युकेशनल बुक्स, ती गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा सोर्स आपण UPSC मध्ये मानू शकतो. मग आपण स्टेट गव्हर्नमेंटचे बुक्स रिफर का नाही करायचे? कारण की स्टेट गव्हर्नमेंटचे बुक्स हे स्टेट सर्व्हिस पब्लिक कमिशनची असते, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी MPSC आहे ते लोक त्या बुक्सला फॉलो करतात. आपली एक्झाम ही सेंट्रल गव्हर्नमेंटची, म्हणून आपण CBSE बोर्डचे जे बुक्स आहेत म्हणजे NCERT ते बुक्स आपण फॉलो करतो. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की NCERTचं एवढं महत्त्व काय? बघा, जे लोक आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीच्या बॅकग्राऊंडमधनं आले त्यांना NCERTचं एवढं महत्त्व वाटणार नाही, पण मी त्यांनासुद्धा ही ॲडवाईस करेन की तुम्हीसुद्धा NCERT रिफर करा. बट जे लोक आर्ट्स बॅकग्राऊंडमधले आहेत त्यांना NCERTचं एवढं महत्त्व नाही वाटणार, बट ज्यांचं बॅकग्राऊंड हे कॉमर्स किंवा टेक्निकल सेक्शनमधून आहे, म्हणजे डॉक्टर्स झाले, इंजिनियर्स झाले, या लोकांना NCERTचं महत्त्व जास्त पटेल. का? कारण की त्यांना सुरुवात कुठून करायची हे कळत नसतं. बघा, UPSC म्हणजे समुद्र आहे, समुद्र अक्षरशः. तुम्ही कुठून चालू करायचं आणि कुठे बंद करायचं याचा काहीही सोर्स नाही आहे की या पॉईंटला मी चालू करेन आणि या पॉईंटला माझं प्रिपरेशन बंद होईल, याचा काहीही तुम्हाला उगम होणार नाही. त्यामुळे सगळ्यात बेस्ट सोर्स तुम्हाला मी सांगतो, कुठलाही विषय रेफर करताय, 6वीची NCERT घ्या अवेलेबल असेल तर. इंटरनॅशनल रिलेशन्ससाठी तुम्ही म्हणाल की सर मला NCERT सांगा, आहे NCERT त्यासाठी. 11वी 12वीची पॉलिटीची NCERT त्यासाठी आहे, पण ज्या विषयाला NCERT अवेलेबल आहे त्या विषयाची 6वीची NCERT घ्या, वाचायला चालू करा. मी तुम्हाला 6वी सांगण्यामागचं कारण काय, 6वीपासून बेसिक्स गेन करण्यासाठी तुम्ही चालू करू शकता. का? बघा, जर तुमची ज्या विषयात तुमची नॅचरल अंडरस्टँडिंग आहे, तुम्हाला वाटतंय की नाही मला या विषयावरती एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे, फॉर एक्झाम्पल पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत हे खूप चांगलं बुक आहे. ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे ते लोक डायरेक्ट लक्ष्मीकांतला हात लावू शकतात, पण ज्यांचं नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्यांनी 6वी 7वी जरी स्किप केलं फॉर पॉलिटी चालू शकतं. ते लोक 8th पासून पुढे घेऊ शकतात. मी पॉलिटीचा जेव्हा सोर्सेसबद्दल डिस्कशन करेन तेव्हा मी हे सांगेन, हे मुद्दे सांगेनच तेव्हा मी. पण मी सांगतोय की NCERT आपल्या प्रिपरेशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल करते. NCERTची लँग्वेज ही खूप ल्युसिड आहे. माझे बरेचसे मित्र हे गावावरून आले होते, पूर्ण मराठी मीडियममध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं, त्यामुळे त्यांना UPSC अक्षरशः भागुलभाऊ असायचा की UPSC म्हणजे होईल का. त्यांचं कॅलिबर कदाचित एखाद्या इंग्लिश मिडियमच्या मुलापेक्षा पण जास्ती असेल, पण त्यांना फक्त इंग्लिश या एका लँग्वेजमुळे त्यांना खूप भीती वाटायची. त्या लोकांनी द हिंदू कधीच नाही वाचला. का? घाबरून. त्यांनी कधी प्रयत्नही नाही केला की चला बाबा आपण 10 दिवस वाचूया, 10व्या दिवसानंतर 11व्या दिवशी आपल्याला द हिंदू कळेल. का? इंग्लिशची भीती. त्यामुळे इंग्लिशची भीती असेल तर तुम्ही NCERTपासून सुरुवात करा. NCERT ही गावच्या एखाद्या
कोपऱ्यातल्या महाराष्ट्राच्या एखाद्या कोपऱ्यातल्या गावात, महाराष्ट्राच्याच नाही अख्ख्या भारताच्या एखाद्या कोपऱ्यातल्या गावात, जिथे अजूनपर्यंत सगळ्या सगळ्या सुखसुविधा नाही पोचल्या, तिथल्या एखाद्या मुलाला सुद्धा, मुलाला किंवा मुलीला सुद्धा लँग्वेज कळावी या अँगलने त्यांनी एनसीईआरटीची लँग्वेज लिहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एक चांगला गव्हर्नमेंट सोर्स आहे, ज्या ज्याला तुम्ही रिफर करू शकता. तो एक मुद्दा झाला, लँग्वेजचा एक मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा की तुम्ही बेसिक 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 म्हणून मार्केटमध्ये पुस्तकं शोधत बसता, त्यापेक्षा जाऊन जाऊन सरळ एनसीईआरटी वाचायला सुरुवात करा. त्याने बघा, तुम्ही एनसीईआरटी वाचली, तुम्हाला असं वाटलं की यार मला काही उपयोग झाला नाही, पण ते वाया तर गेलं नाही ना. किती दिवस जाणार तुमची एनसीईआरटी वाचायला, असे जाऊन जाऊन किती दिवस जाणार आहे. 6वी 7वीची एनसीईआरटी तर मी स्वतः एका एका दिवसामध्ये एक एक एनसीईआरटी कम्प्लीट केली आहे. जेव्हा जेव्हा जर 11वी 12वीची एनसीईआरटी आहे त्याला 2 दिवस लागतात मान्य. आणि मुळात म्हणजे 11वी 12वीची एनसीईआरटी तुमची वाया अजिबात जाणार नाही. तुम्हाला असं वाटेल की वाया माझा वेळ वाया गेला, हे कधी घडेल, हे 6वी 7वीच्या एनसीईआरटीमध्ये घडू शकतं, मी नाही म्हणत नाही. पण तरीसुद्धा ती एनसीईआरटी रिफर करा, कारण एनसीईआरटी तुम्हाला एक आपण जी गाडी चालवताना असं बोलतो ना पिकअप, एनसीईआरटी तुमच्या अभ्यासाला एक पिकअप देईल. एनसीईआरटी स्किप करण्याची चूक कधीच करू नका. आणि तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये जे म्हटलं की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्ही रिफर करा, तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स रिफर केले असतील तर तुम्हाला कळेल की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर हे एनसीईआरटीमधनं स्ट्राईक झालेली असतात. त्यामुळे एनसीईआरटी स्किप करण्याची चूक अजिबात करू नका. एनसीईआरटीबद्दल मी जे काही इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. प्लीज एनसीईआरटी रिफर करा. बघा, यात माझा काहीच फायदा नाही आहे. मी जे बोलतो आहे ते तुमच्या फायद्यासाठी म्हणतो आहे. बरेचसे माझे मित्र आहेत जे गावखेड्यातनं आलेले असतात. अजिबात काळजी करू नका, एनसीईआरटीची लँग्वेज ही खूप सोपी आहे, खूप लिचुअल लँग्वेज आहे. हां, दुसरा एक मुद्दा मला सांगायचा होता की मार्केटमध्ये बरेच असे सोर्सेस आलेले आहेत की एनसीईआरटीचं जिस्ट, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी एनसीईआरटीचं जिस्ट आलेलं असतं. म्हणजे काय की एनसीईआरटी संक्षिप्त रूपात करून दिलेली असते. मराठी मिडियमच्या मुलांना एनसीईआरटी कळावी म्हणून बऱ्याच क्लासेसवाल्यांनी एनसीईआरटीचे मराठीत भाषांतर केलेले बुक्स काढलेत. नका वाचू अजिबात. का? कारण की त्यांनी जे भाषांतर केले त्यात त्यांनी प्रत्येक मुद्दा कव्हर केलेला असेल याची तुम्हाला गॅरंटी आहे का? गॅरंटी असेल, रिस्क घ्या. पण मी तुम्हाला इथे ॲडवाईस करण्यासाठीच बसलो आहे. त्यामुळे मी सांगतो, तुम्ही स्वतःच्या जीवावर रिस्क घेत असाल बिंदास घ्या. पण माझं तुम्हाला आज हेच ठाम मत आहे, भाषांतर केलेली जिस्ट काढलेली एनसीईआरटी वाचू नका. एनसीईआरटी ही फक्त तुमचा एक नॉलेजचा सोर्स नाही आहे की जेणेकरून तुम्ही पेपर सॉल्व कराल. तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये ती लँग्वेज दिसायला हवी. का एनसीईआरटीची लँग्वेज का दिसायला हवी असं म्हणतो मी परत तेच, कारण की तो गव्हर्नमेंट सोर्स आहे. म्हणून एनसीईआरटीची लँग्वेज तुम्ही जर तुमच्या मेन्समध्ये रिप्रोड्यूस करू शकलात बेस्ट आहे. जो एक्झामिनर आहे तो सुद्धा काही शेक्सपियरच्या घरी राहून आलेला नाही आहे. त्याचं पण इंग्लिश एकदम नॉर्मलच असणार आहे. आपल्याला पोएटिक इंग्लिश लिहायचं नाही आहे. जे एनसीईआरटीमधले इंग्लिश आहे जे तुम्हाला पहिल्या रिडिंगमध्ये वाचल्या कळतं तेच इंग्लिश तुम्हाला तिकडे पण जाऊन लिहायचं तुमच्या मेन्समध्ये. सो त्यामुळे आपल्याला असं खूप पोएटिक इंग्लिश लिहायचं आहे असं पण नाही आहे. म्हणून मी सांगतोय की एनसीईआरटी वाचा, एनसीईआरटीवरती होल्ड आणा. मी तुमचा हा गैरसमज आहे की एनसीईआरटी वाचणं म्हणजे खूप सोपं आहे, एकदम काय म्हणतात म्हणजे काडीचं काम नसते एनसीईआरटी वाचणं म्हणजे. हा गैरसमज आहे तुमचा. एनसीईआरटी आजही माझे असे काही मित्र आहेत इंग्लिश मिडियमचे आहेत पण त्यांना अजूनही एनसीईआरटीवरती होल्ड देत नाही आहे. ते येऊन मला सांगतात, अरे यार अनिकेत एनसीईआरटीवरती होल्ड देत नाही, काय करू. म्हणून सांगतोय एनसीईआरटी जेवढी सोपी आहे, जेवढी महत्वाची आहे, तेवढीच तिच्यावरती होल्ड आणणं सुद्धा तेवढंच कठीण काम आहे. माझ्या ब्लॉगमध्ये मी एनसीईआरटीवरती लिहिलेलं आहे. जी आपली मराठी मुले त्यांनी व्हिडिओ इथेच थांबवला तरी सुद्धा चालेल. आता यापुढे मी व्हिडिओ हिंदीत चालू करणार आहे, त्यामुळे मराठी मिडियमची मुलं इथेच थांबला तरी इट्स ओके. हां,
तो अभी तक मैंने जो बोला वो एनसीईआरटी के लिए था। तो एनसीईआरटी का क्या इम्पोर्टेंस है इसके लिए मैंने अपने ब्लॉग में भी एक आर्टिकल लिखा है। मैं ब्लॉग का लिंक डिस्क्रिप्शन में डाल दूंगा, आप चाहे तो वो रिफ़र कर सकते। जय हिंद।